चला फ्रेंड्स, आपण आज या वांग्यापासून बनवणार आहे मस्त अशी रेसिपी। बऱ्याचदा आपण अशा वांग्यांचं नेहमी भरीत बनवतो, पण आता बघा या वांगे असं मस्त धुवून घेतलेले आहे, त्याचे काप करून घेतलेले आहे। त्यात हळद, मीठ, मिरची पावडर, थोडासा बारीक रवा आणि फिश फ्राय मसाला घालून मॅरिनेट करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळून घेतला। छान असं मॅरिनेट करताना त्यात तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर पण घालायचं आहे, ते मी थोडंसं विसरले होते। मग हे थोडंसं कॉर्नफ्लावर त्याच्यात घालून छान असं मिक्स करून घेतलं, थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवून दिलं। बघा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे। पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर यात आपण फ्राय करून घेणार आहे। एक एक करून असे काप फ्राय करून घ्या, खूप छान आणि टेस्टी लागतात। नक्की ही रेसिपी ट्राय करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता छान असे हे वांग्याचे काप फ्राय होत आहेत, मुलांनाही फार आवडतात। आणि अजून एका पद्धतीने मी फ्राय केले होते, तर दुसरीही पद्धत सांगते, तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या। दुसऱ्या पद्धतीसाठी थोडासा बारीक रवा घेतलेला आहे, त्यात हळद, मीठ आणि मिरची पावडर घालून मिक्स करून हे जे काप होते ते त्यात टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं हे करून फ्राय करायचं आहे। याला जास्त तेलही लागत नाही आहे आणि कुरकुरीत आणि एकदम टेस्टी लागतात। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आणि व्हेज रेसिपी आहे, व्हेज खाणाऱ्यांसाठी नक्की शेअर करा त्यांनाही। बघा असे पण खूप छान होतात, एकदम फिशसारखे दिसत आहे। बघा दोन पद्धतीने वांग्याचे काप रेडी आहे, यावर तुम्ही मस्त असं लिंबू पिळून खाऊ शकता। चला आता सबस्क्राईब करा।